श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दीपोत्सव साजरा होत असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या युवा वर्गाला रोजगार मिळाव्याच्या रुपानं मोठी दिवाळी भेट दिली आहे. गेल्या शनिवारी म्हणजेच 22 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 लाख नोकरभरती मोहिमेचा शुभारंभ झाला. ही मोहीम नवयुवकांच्या भविष्याच्या दृष्टीनं नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातल्या युवकांना रोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी आणि शासनातर्फे रोजगार निर्मितीसाठी सुरू असलेले प्रयत्न याविषयी केलेलं विवेचन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. देशात दीपोत्सवाचं पर्व सुरू आहे. शनिवारी प्रारंभ झालेल्या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं देशातल्या युवावर्गाचा आनंद द्विगुणित झाला आहे. जगात सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जात असताना केंद्र सरकारनं रोजगाराच्या या मेळाव्याच्या माध्यमातून एक सामाजिक तसंच देशाच्या परिवर्तनाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण पाऊल उचललंय. केंद्र सरकारच्या या मोहिमेअंतर्गत देशभरात पुढच्या 18 महिन्यांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 10 लाख नोकरभरतीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. नागपुरातही या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातल्या 213 युवकांना नियुक्तीपत्र दिली गेली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार मेळाव्याचं महत्व विशद केलं. ते काय म्हणाले ते ऐकूयात. आमच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष पूर्ण होत आहेत. एका झटक्यामध्ये 75,000 तरुण तरुणींना आजच सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र त्यांनी दिलं आणि येत्या काही महिन्यातच संपूर्ण 10 लाख तरुण तरुणींना अशा प्रकारचं नियुक्तीपत्र हे देण्यात येणार आहे. आपल्या देशाच्या इतिहासातला हा देखील एक रेकॉर्ड असेल. इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारी भरती यापूर्वी कधीही झालेली नाही. ती करण्याचा निर्णय माननीय मोदीजींनी घेतला. आपल्या राज्यामध्ये सरकार बदलल्यानंतर मोदीजींच्या नेतृत्वात काम करणारं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी स्वतः आम्ही हा निर्णय केला की राज्यामध्येही सरकारी नोकरीवरची अघोषित बंदी ही दूर केली पाहिजे आणि 75,000 लोकांची भरती येत्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू. आता नुकतीच पुढच्या 8 दिवसांमध्ये 18,000 पोलिसांच्या भरतीचा आम्ही त्या ठिकाणी जाहिरात काढतो. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागामध्ये 10,000 भरती आम्ही करणार आहोत. वेगवेगळ्या विभागांमधली भरती ही आता आम्ही सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकारी नोकरीमध्येही आमच्या तरुणाईला संधी देण्याचं काम हे महाराष्ट्रात आपण करतो. यासोबत महाराष्ट्रामध्ये खासगी क्षेत्र खूप मोठं आहे. प्रचंड मोठ्या संधी खासगी क्षेत्रामध्ये देखील आहेत. आज अनेक वेळा उद्योगांना विचारलं की तुमची अडचण काय आहे तर ते सांगतात की आम्हाला योग्य मुलं मिळत नाही, आम्हाला रोजगार द्यायचा आहे. तरुणांना विचारलं काय समस्या आहेत ते म्हणतात आम्हाला रोजगार मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी रोजगार देणारे आणि रोजगार घेणारे यांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीनं आपल्या सरकारने आता एक नवीन रोजगार मेळ्याची संकल्पना उभी केली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण हे मोठे मोठे रोजगार मेळे घेणार आहोत की ज्याच्यामध्ये संपूर्ण इंडस्ट्रीचे लोक त्या ठिकाणी असतील. सरकारच्या वतीनं जे ऍप्लिकंट्स आहेत त्यांची सगळी माहिती त्यांना ऍडव्हान्समध्ये उपलब्ध करून दिलेली असेल आणि त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू घेऊन किंवा आवश्यक असेल ती कारवाई पूर्ण करून त्या मेळ्यामध्येच तरुणांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र देण्याचं काम या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून आपण याच्यापुढे करण्याचा निर्णय केलाय. त्यामुळे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या तरुणांना मोठ्या प्रमाणात हाताला काम मिळवून देणं ही आमच्या सरकारची प्राथमिकता असणार आहे आणि त्याची संपूर्ण कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळेल. मी आज पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो की त्यांनी हा ड्राईव्ह हातात घेतल्यामुळे राज्यांना देखील आता मैदानात उतरावं लागत आहे आणि मला विश्वास आहे की यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या मिळण्याचा मार्ग हा आता यापुढे मोकळा होतोय. तरुणाईंच्या स्वप्नाला नवीन पंख देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून त्यांचे आभार मानतो. देशभरातल्या 75,223 लोकांना आज जे नियुक्तीपत्र मिळत आहे
त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या कार्यक्रमामध्ये देखील ज्या तरुणांना नियुक्ती पत्र मिळत आहे त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. असेच कार्यक्रम महाराष्ट्रात अन्य शहरांमध्ये होत आहेत, मुंबईतही होतोय. अशा सगळ्या तरुणांच्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. श्रोते हो, गेल्या काही वर्षांपासून शासकीय क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्याचं चित्र होतं. मात्र केंद्र सरकारच्या पुढाकारातून सुरू झालेला रोजगार मेळावा हा देशातल्या युवा वर्गासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना नवे पंख देणारा ठरणार आहे. राज्यातल्या युवकांना सहज आणि त्यांच्या आवडी तसंच कौशल्याप्रमाणे रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याविषयी राज्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे उपायुक्त दिलीप पवार अधिक माहिती देत आहेत. देशाचे पंतप्रधान श्री मोदीजी यांनी सध्या या वर्षामध्ये रोजगार मेळाव्याद्वारे 75,000 उमेदवारांना रोजगार देण्याचे निश्चित केलेले आहे. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने सुद्धा याबाबत पावले उचलली असून त्यामध्ये आम्ही ह्या वर्षभरामध्ये 600 रोजगार मेळावे आयोजित करण्याचे निश्चित केलेले आहे. 2007-08 पासून साधारणपणे रोजगार मेळाव्याचा आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. तथापि माननीय पंतप्रधानांच्या त्या इनिशिएटिव्हमुळे आता ते अधिक प्रभावी कसे राबवता येतील याबाबत आम्ही कारवाई करत आहोत. आणि त्या अनुषंगाने रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उद्योजक म्हणजे इंडस्ट्री कंपनीज आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडील जे रिक्त पदे आहे त्यांच्यासाठी सुटेबल असे उमेदवार कसे उपलब्ध करून देता येतील याबाबत आमची कारवाई सुरू आहे. प्रथम आम्ही उद्योजकाची संख्या आणि त्यांच्याकडील रिक्त पदे वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही रजिस्टर ऑफ कंपनीज देन GST महाडिस्कॉम पोल्युशन कंट्रोल बोर्ड जिल्हा उद्योग केंद्र अशा विविध ज्या काही आपल्या एजन्सीज आहेत शासनाच्या त्यांच्याकडे जे उद्योजक नोंदणीकृत आहेत तर त्यांची आम्ही यादी घेतलेली आहे. ती जवळपास यादी 4 लाखाची म्हणजे उद्योजकांची यादी 4 लाखाची आहे. यापैकी साधारणतः आमच्याकडे 98,000 म्हणजे आपण सुमारे 1 लाख जी नोंदणी आमच्या विभागाचे जे पोर्टल आहे www.mahaswayam.gov.in यामध्ये अगोदरच नोंदणीकृत आहेत. तर उर्वरित जे उद्योजक आहेत तर त्यांची नोंदणी करून घेण्याची आम्ही एक मोहीमच हातात घेतलेली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील आमचे सहाय्यक आयुक्त आणि विभागीय स्तरावरील उपायुक्त हे कारवाई करत आहेत. त्या व्यतिरिक्त रोजगार मेळावे घेताना सेक्टर वाईज घेता येतील का, उत्पादन सेवा क्षेत्र, महिलांसाठी स्वतंत्र किंवा दिव्यांगासाठी अशा प्रकारचे रोजगार मेळावे घेता येतील का याबाबत सुद्धा नियोजन सुरू आहे. आणि दुसरं आणखीन की अधिक प्रभावीरित्या राबविण्यासाठी रोजगार मेळावे यामध्ये एखाद्या विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट ठिकाणी उदाहरणार्थ जिल्हा स्तरावर आमची जे कार्यालय आहेत तर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे दरमहा एका विशिष्ट दिवशी आपण हे छोट्या प्रमाणात मिळावे पण अधिक प्रभावीरित्या राबवता येतील का याबाबत सुद्धा नियोजन सुरू आहे. म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारांना आम्ही आवाहन करू त्या एका स्पेसिफिक दिवशी म्हणजे समजा पहिला शुक्रवार समजा आणि त्यावेळेस आम्ही उद्योजकांना सुद्धा आवाहन करू त्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये कार्यालयात येण्यासाठी आणि त्यांचे इंटरव्ह्यू जे काय असेल मुलाखत असेल किंवा त्यांची प्रायमरी सिलेक्शन असेल ते तिथंच घडवून आणायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. तर त्या दृष्टीने ते मोर इफेक्टिव्ह होतील असं आमचं म्हणणं आहे. नंतर प्रत्येक तिमाही से रोजगार मेळाव्याच्या तारखा आम्ही प्रसिद्ध करण्याचा आमचा हेतू आहे. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही नियोजन करत आहोत. नंतर आमच्या विभागाच्या अंतर्गत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याच्या अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन सुद्धा कार्यरत आहे. तर त्यांचे सुद्धा मेळावे अप्रेंटिसशिप साठी होत असतात तर ते मेळावे आणि आमचे मेळावे एकत्रित घेता येतील का याबाबत सुद्धा कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही पहिला प्रयोग सुद्धा केलेला आहे. 17-18 सप्टेंबरला औरंगाबाद येथे आम्ही असा मेळावा भव्य मेळावा घेतलेला आहे. तर त्याद्वारे साधारणतः सुमारे 2,500 उमेदवारांना रोजगार आम्ही उपलब्ध करून दिला आहे. अशाच प्रकारचे मेळावे छोट्या अथवा मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचं आमचं नियोजन सुरू आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त नामांकित उद्योजक कसे सहभागी होतील, इंडस्ट्री असोसिएशनचा कसा सहभाग वाढेल हा सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने आम्ही 3 नोव्हेंबर 2022 रोजी मलबार हिल म्हणजे सह्याद्री गेस्ट हाऊस मुंबई येथे एक माननीय मंत्री महोदय जे आहेत लोढाजी सर तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक इंडस्ट्री मीट सुद्धा आपण आयोजित केलेली आहे जेणेकरून त्यांना सेन्सिटाईज करायचं की आमच्या विभागामार्फत अशा प्रकारचे रोजगार मेळावे घेण्यात येतात आणि आपल्याकडील जे काही रिक्त पदे असतील तर ती तिथं आमच्या वेब पोर्टलला अधिसूचित करावी. आमच्या पोर्टलच्या सर्व सेवा या विनामूल्य आहेत
नोंदणी असो की एखाद्या रोजगार मेळाव्यात सहभागी होत असतील तर सर्व सेवा जे काही आहेत त्या सर्व विनामूल्य आहेत. या व्यतिरिक्त आम्ही रोजगार मेळावे जे घेत असतो त्यामध्ये साधारणतः आम्ही अवरेज मध्ये 200 मेळावे घेत असतो, म्हणजे आतापर्यंत जे 7-8 पासून ते. पण आता मात्र ह्या याच्यात आम्ही 600 मेळावे ह्या वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये 600 मेळावे घ्यायचे निश्चित केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आमची कारवाई सुरू आहे. एकंदरीत जे आमचा सप्टेंबर अखेरचा जर थोडासा अहवाल पाहिला तर त्यामध्ये आमच्या ज्या विविध योजना आहेत, रोजगार मेळावे असो, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम असो, आदिवासी उमेदवारांना स्पर्धा पूर्व परीक्षा मार्गदर्शन असो, कौशल्य विकास कार्यक्रम, यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे, प्रमोद महाजन कौशल्य विकास ही राज्यस्तरीय योजना आहे, त्या व्यतिरिक्त किमान कौशल्य कार्यक्रम ही एक योजना आहे. तर या सर्व योजनांच्या माध्यमातून सप्टेंबर अखेरमध्ये 1,35,000 उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे आमचा विभाग एक कार्यवाही करत आहे आणि जास्तीत जास्त उमेदवारांना कसा रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल याबाबत आमची कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.23 कोटी आहे, त्यापैकी जवळपास 6 कोटी जे युवा वर्ग आहे आपला पूर्ण हा म्हणजे युवा गटातील आहे आणि त्या युवा गटांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे शासनाचं धोरण आहे. त्या अनुषंगाने आम्ही पावलं उचलित आहोत. तरी मी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की त्यांनी www.mahaswayam.gov.in या विभागाच्या आमच्या पोर्टलवर वारंवार भेट द्यावी. तेथे रोजगार मेळाव्याचा संपूर्ण कार्यक्रम त्यांना जिल्हानिहाय दिसून येईल आणि ते त्यांच्या शैक्षणिक पात्रतेअनुसार त्या मेळाव्यात ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि ज्या दिवशी तो मेळावा असेल त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतात, त्याच्यामधून रोजगार आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत. तरी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की आपण रोजगार शासनाच्या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं. त्याच अनुषंगाने उद्योजकांनाही आवाहन करतो की त्यांनीही आमच्या पोर्टलच्या ज्या विनामूल्य सेवा आहेत तर त्या सेवांचा लाभ घ्यावा. आणखीन एक मी सांगू इच्छितो की तात्काळ जी कारवाई करावायची असते रोजगार उपलब्ध करून द्यायची त्या अनुषंगाने आम्ही मुंबई आणि मुंबई शहर विभागात पुढील 3 महिन्यात जवळपास 36 रोजगार मेळावे आयोजित करण्याचं नियोजन करत आहोत, जेणेकरून मुंबई शहरातील उमेदवारांना सुद्धा युवा वर्गाला जास्त रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल याबाबत कारवाई सुरू आहे. तरी उमेदवारांनी या सर्व आमच्या योजनांचा रोजगार मेळाव्यांचा लाभ घ्यावा आणि रोजगार उपलब्ध करून घ्यावा. श्रोते हो, केंद्र सरकारनं 10,00,000 नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करून महाराष्ट्रासह देशातल्या सरकारी नोकरी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या युवकांना एक मोठी दिवाळी भेट दिली आहे. बँक, रेल्वे, पोस्ट, इन्कम टॅक्स यासह केंद्र शासनाच्या विविध जवळपास 38 विभागांमध्ये ही नियुक्ती होईल. केवळ रोजगार निर्मिती करणं हाच उद्देश न ठेवता सरकारनं प्रत्येक युवकातलं कौशल्य आणि त्याच्या आवडीनुसार रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी नियोजनबद्ध तयार केलेला आराखडा हे या रोजगार मेळाव्याचं वैशिष्ट्य ठरणार आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन तुषार पवार.